साकेत ओठ मी निघाले, ओठ मी निघाले. आता काय, कितीचं फ्लाइट आहे तुझं? 6 फ्लाइट आहे, 4 तरी पोहोचायला पाहिजे ना. 2 आधी काय विमान दोन ठेवणारस की काय? अरे ट्रॅफिक लागलं तर? आता पहाटे ट्रॅफिक काय वेडी आहेस का? एक झोप थोडा वेळ, मी उठवतो तुला थोडा वेळ. नाही नाही, मी निघते साकेत. बाय बाय बाय. अगे चहा घेतलास का? नाही, मी करतो. अरे नको नको नको, उशीर. अगं उशीर काय होईल, कॅब कुठपर्यंत आले विचार ना, सायलीला फोन कर ना. झालं माझं सायलीशी बोलणं, 15-20 आहेतच. 10 आहेत. अगं मग 15 मी पुरणपोळी पण करू शकतो. चहा करतो गरमागरम, चीज टोस्ट. उगाच ब्रेड संपवलास. तुला ब्रेकफास्टला झाला असता ना? छे छे, ब्रेकफास्टला ब्रेड कोण खाणार आहे? म्हणजे आता तू 3 नाही आहेस की नाही इकडे? साहेबांनी म्हणजे मीच फार कमाल मोठे मोठे प्लॅन्स बनवले. हो का? काय आहेत साहेबांचे प्लॅन्स, कळतील का आम्हाला? जरूर. ब्रेकफास्टला वहुमन कॅफेत जाणार आहे. आणि मग जाताना रस्त्यात जर बेडेकरांच्या मिसाईला फार गर्दी नसेल तर पोटात शिरायचा पहिला मान मिसाईलाच जाणार. तू मिसळ खाऊन त्यावर ऑमलेट पाव खाणार आहेस? ऑमलेट पाव नाही, हाफ फ्राय. आणि मग साहेब डायरेक्ट जाणार कॅम्प मध्ये, केक आणि शूजबेरी बिस्किट. शूजबेरी नाही रे, श्रूबेरी. बेस्ट आहे. भावना महत्वाच्या. साधारण 1,500 शूजबेरी बिस्किट घेणार आहे. त्याचा काय हार करून गळ्यात घालणार आहेस तू? मला चांगली आयडिया आहे, पण मी शर्टाच्या आत ठेवेन ना तो, म्हणजे कुठेही केव्हाही शूजबेरी बिस्किट. साहिलीचा फोन आला. हां सायली बोल. ओके ओके, मी येते खाली. बाय. चला निघायची वेळ झाली. खरंच जाणार आहेस? म्हणजे गंमत केली का? चला चला चला, हे घ्या शेवटचा घास. चला चला. बाय. हाय, ऑल सेट? मी 3 नाही येत, मज्जा कर. अरे सवाल. आणि जर खरंच श्रूबेरी बिस्किट आणलीस तर माझ्यासाठी ठेव थोडीशी. हार करून ठेवतो. साडे 9
बोल साकेत. अरे पोहोचलीस ना व्यवस्थित? फ्लाइट ओके होतं का? पोहोचून आवरून रेडी पण झाले. आता ब्रेकफास्ट करून लगेच निघणार आहे. हॉटेल ओके आहे का? हो हो, छान आहे हॉटेल. मी ब्रेकफास्ट रूमवरच मागवलाय. अरे साकेत, तू इथे असतास ना तर ब्रेकफास्ट बघून वेडा झाला असतास. कमाल आहे ब्रेकफास्ट. चीज हाफ फ्राय, जॅम सँडविच, पेस्ट्रीज, फ्रूट आणि माझ्या आवडीचे चॉकलेट डोनट्स पण आहेत. तुझं काय, तू गेलास का वुमनमध्ये? हो हो, पोचलो ना वुमनलाच आहे मी. अगं मगाशी गाडीवर होतो ना म्हणून ते तुझा फोन नाही घेता आला. गर्दी नाही आहे का रे फार? शांत शांत वाटतंय. छे छे, खूप गर्दी आहे ग. तू ते शांत रूम मध्ये आहेस ना म्हणून तुला असं वाटत असेल. पण बरं झालं तू गेला, नाही तर मला वाटलं इतकं उत्साहाने ठरवलंयस पण शेवटी 9:30 झोपून राहशील आणि घरी खायला काही नाही आहे. होत्या त्या सगळ्या 4 स्लाईस मला दिल्यास पहाटे. मग शेवटी एखादी राहिलेली स्लाईस आणि सॉस खाशील. नाही नाही, जॅम पण आहे ना. नाही नाही काही नाही काही नाही. बरं ऐक, तुमचा संध्याकाळचा प्लॅन फिक्स आहे ना? आता बघा तुझे मित्र लास्ट मिनिट कॅन्सल करतात. अगं 100% फिक्स आहे. कसं आहे ना, योगा योगाने आमच्या ग्रुपमध्ये मी धरून आम्हा तिघांच्या बायका आउट ऑफ टाऊन आहेत. त्यामुळे ज्या कारणामुळे ऐनवेळी आमचे प्लॅन्स कॅन्सल होतात ना, ते कारणच नाहीये ना या शहरात. साकेत तू ठेव फोन. खरं ताई आहे का? पण ते हे बघ, आजपर्यंत जवळजवळ 7:30 वेळा तरी तू माझे प्लॅन्स कॅन्सल केलेस. तुला काहीही बोलतोय का? नाही का, तू नाही का म्हणत साकेत आज बहुतेक पाऊस पडेल ना, नको ना जाऊस. ते मी एकदा म्हटलं फक्त. आणि त्या रात्री केवढा पाऊस आला होता आठवत आहे ना तुला? तुझ्या मित्रांना त्याच हॉटेलमध्ये राहायला लागलं होतं. तू म्हणालीस ना म्हणून पाऊस पडला होता, नाहीतर नसता पडला. माझ्या मित्रांनी कमाल गप्पे हाणले असतील आणि मी घरी लाईट गेलेले केवढे डास. मी त्या डासांच्या आवाजाचा अंदाज घेऊन डास मारत होतो रात्रभर. साकेत मी तिथे नाही आहे तर तुला काहीच वाटत नाही आहे ना? तू आत्ता पण भांडतोयस माझ्याशी. अगदी तसं नाही आहे काही. करतोय का तुला मिस? कसं आहे ना, आता भांडल्यामुळे ना तू शेजारीच असं वाटतंय. आय थिंक भांडणानंतर आज पहिल्यांदाच माझा दिवस चांगला जाणार आहे. हॅलो हॅलो, ऐकतीये. बापरे बापरे, तू रडतीयस की काय? लव्ह यू, बाय. अग जुई बँगलोरला गेली 3 दिवसांसाठी बिझनेस ट्रिप. अच्छा साकेतराव, रविवारी संध्याकाळी सोसायटीची मीटिंग आहे, या नक्की. येतो येतो, नक्की येतो. मी एकटेच? जुई कुठे? जुई जरा बँगलोरला गेली आहे 3 दिवसांसाठी बिझनेस ट्रिप. ओ हो, बर बर बर, या नक्की. हा येतो. ओके, बाय बाय. काय आज चक्क रुमाल नाही? हो अगं विसरलो. ऍक्च्युली जुई बँगलोरला गेली ना.
कळलं का आता तरी बायकोचं महत्व? अरे म्हणजे मी आता पुन्हा कधीच तिच्या महत्वावर शिंका घेणार नाही. शी फालतू. Encourage any new ideas, any new platforms. Everything is encouraged from here onwards. Innovative problem solving. Think about new ways and innovative ways of solving all problems that come across. Decision making. Have powerful decision making skills. हां साकेत बोल. काही नाही, सहजच केला होता. बिझी होतीस का? अरे कॉन्फिडन्स मध्ये. पण ठीक आहे, बोल ना. नाही काही नाही, असंच तुझा आवाज ऐकावासा वाटला म्हणून गेला. तुला जायचं आहे का? जायचं आहे, पण बरं झालं तू केलास. मला पण जरा पाय मोकळे करायचे होते. सकाळपासून चाललं आहे अरे. असो, तू जेवलास? नाही. तू? आमचं काही कळत नाही आहे. हे सगळं संपायला 3 वाजतील बहुतेक. 3? बापरे. एक आयडिया देऊ का? काय? नाही नको जाऊ दे. तू शाळेत बाई शिकवताना कधी डबा खाल्ला नसशील ना? नाही का रे? बघ राहते, जाऊ दे नको. कळलं मला. पण काय, माझ्या बाई माझ्या शेजारीच बसलेत. बस तर मी आता जाते. ऐक, नाही एकच गोष्ट सांगायची. ॲक्च्युली ना, आपण ना आपले व्हिडिओज रेकॉर्ड करून ठेवायला पाहिजेत यार. का? तुझी आठवण आली की बघायला माझ्याकडे काहीतरी पाहिजे ना. चालेल, करूया आपण व्हिडिओज रेकॉर्ड. ए नाही तर तो एक. नाही नाही नको नको, काही नाही की नाही. चल मी जाते, बाय बाय. काय झालं सांग ना. नाही काही नाही, जाऊ दे. सांग ना पटकन. मी म्हणणार होते तू आपली प्री वेडिंग फिल्म बघ ना. ए नको रे बाबा, तुझ्या बाबांचे इंटरव्ह्यू आहे शेवटी. नको नको, मला झोप नाही लागायची रात्री. कसा आहेस रे तू साकेत? बाय टेफोन. बोल साकेत. तू आलीस रूमवर? हो जस्ट आले. अरे यार काय भयंकर आहे तिथली लोक. 3 दिवसाचं काम 2 दिवसात संपवतील असं वाटतंय मला. अगं मग चांगलं आहे ना, तू लवकर येशील ना परत. तू काय आंघोळ केलीस का आता? हो, तुला कसं कळलं? तू काय CCTV कॅमेरा लावलेस का आपल्या रूम मध्ये? आंघोळ केली ना की तुझा आवाज एकदम बदलतो, एकदम फ्रेश साऊंड करतोस तू. आणि आज तुझाच शॅम्पू वापरलाय. सॉफ्ट आणि सिल्की झालेत केस. थोडेसे कापून तुला कुरिअर करू का? काय मित्रांवर फारच उपकार करायचं ठरवले वाटत. एकदम तयार वगैरे होऊन जाणारस. म्हणजे काय? बरं ऐक ना, मी ना तुला आता माझ्या शर्टांचे फोटो काढून पाठवतो, तू प्लीज त्यातला एक सिलेक्ट करून सांग ना मला. प्लीज प्लीज प्लीज. ए नको ना साकेत, प्लीज तुला तो आवडेल तो घाल ना. अरे आत्ता सायली येणार आहे आणि आम्हाला दोघींनाही 360 degree रिव्ह्यूजचे रिपोर्ट्स तयार करायचे. मी जेवण पण आत्ता रूमवरच मागवलंय. खूप काम आहे यार, आज खूप उशीर होईल. अगं पण बरं ठीक आहे. चल बरं ऐक, ते कामाच्या नादात जेवण विसरू नको. सर कोण बोलताय? खरंच सांगतोय. ओके ठीक आहे, मी ठेवू आता, फ्रेश होते जरा. ओके बाय, सी यू, सी यू सून, टेक केअर. बाय बाय. साकेत मित्रांबरोबर गेलाच नाही बहुतेक, घरीच बसलाय. का? त्याचा मेसेज आलाय मिस यू म्हणून. मग मित्रांबरोबर गेल्यानंतर इतक्या लवकर बायकोची आठवण येणं शक्य आहे का?
एक मिनिट मी हा जुई बोल तू गेला का नाहीस नको वाटतंय का माहित नाही पण तू आता तिथे काम करतेस आणि मी साकेत तू वेडा आहेस का आर यू सिरियस आता जायला पाहिजे ना मी पण काय कळत नाही आहे ग म्हणजे खरं सांगू का मी तुला खूप मिस करतोय म्हणजे लग्नानंतर असे का गेलीस यार बर मी जाऊ का ऑफकोर्स जा जा आणि एन्जॉय कर येडपट आणि पुढच्या वेळेला असलं काही गिल्ट नको वाटून घेऊ नाही ते तर अजिबातच नाही घेणार आहे मी कारण यापुढे मी तुला पाठवणारच नाही असे कुठल्याही बिझनेस ट्रिपवर ओके ठीक आहे बाय आय लव्ह यू टू माय डार्लिंग माय स्वीट हार्ट माझी काजू कतली तू माझा रव्याचा लाडू माझी जिलेबी माझा उकडीचा मोदक माझी आईच्या हातची पुरणपोळी साकेत फोन ठेव हा बोला भया अरे पार्किंग शोधतोय मी अरे हो पोचलोय मी अरे समोर दिसतोयस तुम्हाला हो हो तू बस मी आलोच आलो 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 अरे तू फोन नाही ठेवलास तर मग मी पार्किंग कसं शोधणार अरे बाईक पार्क करायला फोन तर ठेवायला पाहिजे ना कमाल हॅपी अनिव्हर्सरी हॅपी अनिव्हर्सरी आपल्या प्लॅनिंगचं काय मी केलाय ना प्लॅन इथून थेट करिश्मा चौकात जायचं तिथून कोल्ड कॉफी उचलायची आणि तिथून नाही मी बाळाच्या प्लॅनिंग बद्दल मग ऑन अ सिरियस नोट मला नको वाटतंय आता मुली